सर्व हार्वेस्टर मालक जे आहेत तर त्यांनी आपलं टॉपर जे आहे ते सतत चालू ठेवा. टॉपर जर आपण म्हणजे समोरचं जे हे राहतंय वाढ कट करणारं, काय होत आहे आपण जर टॉपर बंद ठेवलं, जसं आता इथे दिसत आहे की सगळं वाडे असलेला ऊस जो आहे तो ह्याच्यामध्ये आलेला आहे. बघा हा जो आहे तो वाडा, हा वाढच आहे, ही वाढच आहे, सगळं पानासहित हे सगळं ऊस वाडा आलेलं आहे. आता हे एकदा लावून परत पलीकडं समोर वडून परत आणखीन वर केलं आहे, तरी बी हे काही गळायला म्हणजे हे पडना गेलं आहे. हे दोघं माणसं जवळपास आता अर्धा तास झालं बेजार होईल येतो, हे काय पडना गेलं आहे. तर सांगायचा उद्देश हा जो काही व्हिडिओ काढतोय आपण त्याचं प्रमुख कारण हे जे आहे ते एकतर याची ड्रायव्हरची बेजारी आणि पुन्हा ही जी काही अर्धामध्ये जे काही एवढं मोठं सगळं लाईन लागल्या तीसुद्धा त्यांची सुद्धा बेजारी, बराच वेळ ह्याच्यामध्ये जातो. आता बघा ह्या दोन दोन तीन तीन वेळ खालीवर करायचं, पुन्हा ह्यांनी आदा निघायचे. तर हे असं होऊ नये म्हणून माल जो आहे तो स्वच्छ येऊ द्या. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं हे सगळे वाडे आपल्याला जे आहे ते ऊस येऊ देऊ नका, एवढी काळजी आहे ती सर्वांनी घ्या. आता बघा इथं माल मात्र चांगला आहे, याच्यात जर बघितलं अजिबात कुठं काही ह्याच्यामध्ये हे नाही, एकदम कोरडा माल आहे. बघा बद पडायला ट्राली थोडी वर केली की सगळा माल पडायला आहे, पण इथं जर बघायला गेलं तर हे मात्र अशा पद्धतीनं सगळे वाडे असल्यामुळं हा माल बसलाय अडकून.